विद्यार्थी मित्र हो, मी विवेक हिरावडेकर आज आपणासमोर इयत्ता 10वी गणित भाग 1 बोर्ड मार्च 2022 स्व अक्षरात सोडवलेल्या आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 3 आपणासमोर सादर करत आहे. प्रश्न 3A, खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा. 3 गुण 1 kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे म्हणून x बरोबर वरील समीकरणात ठेवू म्हणून k कंसाचा वर्ग वजा 10 गुणिले अधिक 3 बरोबर 0 म्हणून वजा 30 अधिक 3 बरोबर 0 म्हणून 9k बरोबर म्हणून k बरोबर. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. प्रश्न 3A1 kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे म्हणून x बरोबर 3 वरील समीकरणात ठेवू म्हणून k कंसात 3चा वर्ग वजा 10 गुणिले 3 अधिक 3 बरोबर 0 3चा वर्ग 9 10 गुणिले 3 30 म्हणून 9k वजा 30 अधिक 3 बरोबर 0 वजा 30 अधिक 3 वजा 27 म्हणून 9k वजा 27 बरोबर 0. ऋण 27 डावीकडून उजवीकडे घेतले धन 27 म्हणून 9k बरोबर 27 म्हणून k बरोबर 27 भागिले 9 9 × 9 9 × 27 म्हणून k बरोबर 3. प्रश्न 2, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा. घटना ए, काढलेला पत्ता एक्का मिळणे. घटना बी, काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे. कृती, समजा नमनावकाश एस आहे म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 52. घटना ए, काढलेला पत्ता एक्का मिळणे म्हणून नंबर ऑफ ए बरोबर पी ए बरोबर सूत्र. म्हणून पी ए बरोबर भागिले 52 म्हणून पी ए बरोबर भागिले 18. घटना बी, काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे नंबर ऑफ बी बरोबर पी बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस म्हणून पी बी बरोबर भागिले 4. 2, कृती, समजा नमुनावकाश एस आहे म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 52. घटना ए, काढलेला पत्ता एक्का मिळणे म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 4. पी ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस सूत्र म्हणून पी ए बरोबर 4/52. 4 × 4 4 × 13 बरोबर 52. म्हणून पी ए बरोबर 1/13. घटना बी, काढलेला पत्ता इस्पिकचा मिळणे म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 13. पी बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस सूत्र
म्हणून पी बी बरोबर 13/52, 13×13 13×52 म्हणून पी बी बरोबर 1/4। बी, खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा। 6 गुण। 1, खालील एक सामायिक समीकरणे आलेखाच्या साह्याने सोडवा। 3x + 7, 2x + y = 1। समीकरण 1, 1 + 3y = 7। x = 1 घेऊन 1 + 3y = 7, 3y = 7 - 1, 3y = 6, y = 6/3 म्हणून y = 2। x = 4 घेऊन 4 + 3y = 7, 3y = 7 - 4, 3y = 3, y = 3/3 म्हणून y = 1। y = 0 घेऊन 1 + 3×0 = 7 म्हणून x = 7। x = 1, y = 2, xy = 1, 2, x = 4, y = 1, xy = 4, 1, x = 7, y = 0, xy = 7, 0। समीकरण 2, 2x + y = 1, x = 0 घेऊन 2×0 + y = 1, 0 + y = 1 म्हणून y = 1। आता x = 1 घेऊन 2×1 + y = 1, 2+y = 1, y = 1 - 2 म्हणून y = 3। x = 1, 2×1 + y = 1, 2+y = 1, y = 1 + 2 म्हणून y = 1। x = 0, y = 1, xy = 0, 1, x = 1, y = 3, xy = 1, 3, x = 1, y = 1, xy = 1, 1। प्रश्न 3b1, प्रमाण, दोन्ही अक्षावर 1 cm = 1 एकक, x + 3y = 7, रेषा। एक, दोन, चार, एक, 7, 0 बिंदूचे निर्देशक। (2x + y = 1), 0, 1, 1, 3, 1, 1 हे बिंदू स्थापन करून रेषा तयार केली। ही रेषा 2, 3 या बिंदूत छेदते म्हणून समीकरणाची उकल 2, 3 ही आहे। प्रश्न 2, एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत। पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या, याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे, तर नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील?
प्रश्न 3B 2, नाट्यगृहातील खुर्च्यांच्या रांगा 27. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. 20 22 24, ए बरोबर 20. T2 - T1 बरोबर 22 - 20 = 2. T3 - T2 बरोबर 24 - 22 = 2. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे कारण फरक स्थिर आहे. म्हणून SN = N/2 2A + N - 1 × D कंस पूर्ण. S 27 = 27/2 2×20 + 27 - 1 × 2 कंस पूर्ण. 2×20 = 40 27 - 1 = 26 S 27 = 27/2 × 40 + 26/2 26×2 = 52 S 27 = 27/2 × 40 + 52 27/2 × 92 40 + 52 = 92 B2 × 46 = 92 म्हणून 27×46 = 1242. म्हणून नाट्यगृहात 1242 खुर्च्या असतील. प्रश्न 3. मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षापूर्वी मनीषचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघांची आजची वये काढा. समजा मनीषचे आजचे वय X मानू आणि सविताचे आजचे वय Y वर्षे मानू. दिलेल्या पहिल्या अटीनुसार X + Y = 31 समीकरण 1. 3 वर्षापूर्वी मनीषचे वय X - 3 वर्षे, सविताचे वय Y - 3 वर्षे. दिलेल्या अटीनुसार X - 3 = 4 Y - 3 X - 3 = 4 Y - 12 कंसाबाहेरील संख्येने कंसातील संख्येला गुणले. 4×Y = 4Y 4×3 = 12 X - 3 = 4Y - 12 X - 4Y = 12 + 3 - 4Y उजवीकडून डावीकडे घेतले, -3 डावीकडून उजवीकडे घेतले, -12 + 3 = -9 म्हणून X - 4Y = -9 समीकरण 2. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. X + Y = 31 X - 4Y = -9 वजाबाकी असल्याने खालील समीकरणाची चिन्हे बदलली. -X च्याऐवजी -X, -4Y = -4Y, -9 - 9, X - X = 0, +Y + 4Y = 5Y, 31 + 9 = 40 म्हणून 5Y = 40, Y = 40/5, 5×5 = 45 म्हणून Y = 8. Y = 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून
एक्स अधिक वाय बरोबर 31, एक्स अधिक 8 बरोबर 31, एक्स बरोबर 31 वजा 8 म्हणून एक्स बरोबर 23। म्हणून मनीषचे आजचे वय 23 वर्षे, सविताचे आजचे वय 8 वर्षे आहे। 4. खालील वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा। एक्स वर्ग अधिक 10x अधिक 2 बरोबर 0। 4. एक्स वर्ग अधिक 10x अधिक 2 बरोबर 0। एक्स वर्ग अधिक 2x अधिक सी बरोबर 0 शी तुलना करू। ए बरोबर 1, बी बरोबर 10, सी बरोबर 2। एक्स बरोबर ऋण बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a। एक्स बरोबर ऋण 10 अधिक वजा 10चा वर्ग वजा 4 × 1 × 2 वर्गमुळात भागिले 2 × 1 10चा वर्ग 100 4 × 1 × 2 = 8। एक्स बरोबर ऋण 10 अधिक वजा वर्गमुळात 100 − 8/2 100 − 8 = 92। एक्स बरोबर ऋण 10 अधिक वजा वर्गमुळात 92/2 2 × 46 2 × 23 म्हणून एक्स बरोबर वजा 10 अधिक वजा वर्गमुळात 4 × 23/2 एक्स बरोबर ऋण 10 अधिक वजा 4² 2 2 × 23/2 एक्स बरोबर ऋण 10/2 अधिक वजा 2 × 23/2 2 × 2 = 10 2 × 2 म्हणून एक्स बरोबर ऋण 5 अधिक वजा वर्गमुळात 23। म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वजा 5 अधिक वर्गमुळात 23 आणि वजा 5 वजा वर्गमुळात 23। विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 1 बोर्ड मार्च 2022 स्वअक्षरात सोडवलेल्या आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासासाठी पार्ट 4 चा व्हिडिओ पहा।